निसर्गात सप्तरंगाची उधळण करत नवचैतन्य घेऊन येणाऱ्या वसंत ऋतूचे आगमन ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा, मराठी नववर्षाचा आरंभ। साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असणारा हा दिवस गुढीपाडवा म्हणून आपल्या भारतात, प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। याच दिवशी प्रभू रामचंद्र आपला वनवास संपवून लक्ष्मण व सीतेसहित अयोध्येला परतले होते, तेव्हा त्यांचे स्वागत सर्वांनी गुढ्या व तोरणे उभारून केले होते। तसेच याच दिवशी ब्रह्मदेवाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली होती असेही मानण्यात येते, म्हणूनच या दिवशी ब्रह्मध्वजा पूजन करतात। तामिळनाडू, केरळ, आंध्र आणि कर्नाटक या राज्यातही हा सण उगादी म्हणजे नव्या युगाचा आरंभ म्हणून साजरा करण्यात येतो। या दिवशी सूर्योदयानंतर लगेच अंगणात दाराशी गुढी उभारावी, त्यासाठी एक बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी, त्या काठीच्या वरच्या टोकाला कोरे वस्त्र किंवा साडी गुंडाळावी, त्यासोबतच कडुनिंबाची छोटी डहाळी, आंब्याची पाच पानं, फुलांची माळ आणि साखरेची गाठी सुद्धा बांधावी, त्यावर तांबे, पितळ किंवा कोणत्याही धातूचा कलश बसवावा, त्या कलशावर कुंकवाच्या बोटांनी स्वास्तिक काढावे, जिथे गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे एक पाट ठेवावा, त्या पाटाभोवती रांगोळी काढावी, पाटावर थोडे तांदूळ किंवा गहू घेऊन त्याचे वर्तुळ करावे, त्या मधोमध गुढी टेकवावी, कशाचा तरी आधार देऊन नीट बांधावी, मग काठीला हळदी कुंकू फुले अक्षता वाहून पूजा करावी, दिवा अगरबत्ती लावावी, त्यानंतर कडुनिंबाची मुठभर पाणी स्वच्छ धुवून त्यात थोडा ओवा, हिंग, मिरी, चवीपुरती साखर व मीठ घालून वाटावे व त्याचा प्रसाद खावा। यामुळे पचनक्रिया सुधारून शरीराला थंडावा मिळतो व त्वचा रोगही बरे होतात। नंतर पुरणपोळी किंवा कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा। सूर्यास्तापूर्वी पुन्हा एकदा गुढीची पूजा करून गुढी उतरवावी, त्याला बांधलेल्या गाठीचा प्रसाद सर्वांनी खावा। दिवसभर उन्हात तापलेली ही गाठी खाल्ल्यामुळे ऊन लागत नाही असे वडीलधारी मंडळी सांगतात। तर अशा प्रकारे आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरेचे जतन व्हावे, पुढील पिढीला हिंदू संस्कृती व सणांची माहिती व्हावी यासाठी सर्वांनी हा सण साजरा करावा। फक्त हा सण साजरा करताना आंबा व कडुनिंबासारख्या अमूल्य वृक्षांची अनावश्यक तोड होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी। आता शहरातील फ्लॅट पद्धतीमुळे गुढी उभारण्यासाठी पुरेशी जागा नसते, पण बाजारात गुढीच्या प्रतिमा किंवा चित्र मिळतात, त्याचे पूजन करून हा सण साजरा करावा।